तर मित्रांनो, मुख्यमंत्री योजनादूत 2024 अंतर्गत महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने राबवला. या उपक्रमामुळे लोकांना एका छताखाली अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केले आहे. योजनादूत हा कार्यक्रम उपक्रमांचा एक विस्तार आहे आणि ज्याचा उद्देश सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नाद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा आहे. तर यामध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला प्रक्रिया कशी असेल, काय पात्रता तुम्हाला लागणार आहे हे बघून घेऊया. आता यामध्ये वयाची अट त्यांनी 18 ते 35 वयोगट करण्यात आले. शैक्षणिक अर्थामध्ये कोणतीही पदवीधारी या ठिकाणी असणे गरजेचे असणार आहे. उमेदवारांना संगणकांचा ज्ञान असणे गरजेचे. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे गरजेचे. उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे आधार कार्ड आणि त्याच्याच नावाने तुम्हाला बँक खाते असणे गरजेचे आहे आणि तो आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे. आता उमेदवारांना योजनादूत अंतर्गत कोणते लाभ भेटणार आहे, कोणते फायदे भेटणार आहे. एक पहिला फायदा आहे तो प्रत्यक्ष कामाचा तुम्हाला अनुभव भेटेल. सामाजिक बदलांचा भाग होण्याची संधी मिळेल आणि विद्यावेतनातून तरुणांना आर्थिक सहाय्य मिळेल. शिकण्याबरोबर कौशल्य विकास सुद्धा होणार आहे. सरकारी कामकाजाचा तुम्हाला अनुभव सुद्धा या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे. आता मुख्यमंत्री योजनादूत अंतर्गत तुम्हाला अर्ज कसा करायचा, तुम्हाला डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पोर्टलवर याल. अशा प्रकारचा हा पोर्टल आहे, तुम्ही बघू शकता. आता पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं, तो म्हणजे लॉग इन किंवा नोंदणी. नोंदणीवर क्लिक करा. सर्वात अगोदर नोंदणीमधील यूथ 2 नंबर 1 नंबरचा जो ऑप्शन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे. आता यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार नंबर या ठिकाणी भरायचं आहे. या ठिकाणी पहा, आधार नंबर टाका. व्हेरीफाय या बटणावर क्लिक करा. व्हेरीफाय या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची माहिती येईल. आता यामध्ये तुम्हाला जे आहेत संपूर्ण माहिती टाकायची. आणि सर्वात अगोदर लक्षात ठेवा, व्हेरीफाय करताना तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर, ईमेल आयडी बरोबर असल्याची खात्री करायची आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती भरा, जसं की या ठिकाणी कास्ट असेल, व्हॉट्सअप नंबर असेल, ॲड्रेस असेल. काही सिंपल माहिती आहे, तुम्हाला काही अवघड माहिती नाही. आणि शिक्षण किती झालं त्या माहिती तुम्हाला भरून घ्यायची. आता ही भरून गेल्यानंतर तुम्हाला सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा ऑप्शन येईल. आता हा जो ऑप्शन आहे तुम्हाला यावर क्लिक करायचं, कम्प्लीट युअर प्रोफाईल. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल. तुमची संपूर्ण माहिती दाखवेल, जी आता आपण वरती भरलेली तीच माहिती या ठिकाणी पर्सनल डिटेलमध्ये दाखवणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, पर्सनल डिटेलमध्ये माहिती आली. आता तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन दिसत आहे, ॲप्लिकेशन अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे. किंवा या ठिकाणी तुमचे शैक्षणिक माहितीसुद्धा पाहता येणार आहे. अशा प्रकारचा रेझ्यूम तयार होईल. आता तुम्हाला मॅचिंग जॉबमध्ये तुम्ही जाऊन मॅचिंग जॉब जे आहे तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुमचं रुरल टाकायचं आहे, तुमचं जिल्हा या ठिकाणी निवडा, ब्लॉक निवडायचं आहे आणि ग्रामपंचायत निवडा. आणि सर्चच्या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्या तालुक्यामधील जेवढे पण ग्रामपंचायतमधील जॉब ओपन असेल ते यांची लिस्ट दाखवेल. फक्त आता तुम्हाला एक काम करायचं आहे, ती म्हणजे डायरेक्ट तुम्हाला अप्लाय करायचं आहे. फक्त या ठिकाणी अप्लाय बटणावर क्लिक करा, अप्लाय होऊन जाईल. फक्त तुम्ही 3 जॉब अप्लाय करू शकता. जास्तीत जास्त एक अर्जदार 3 जॉब अप्लाय करू शकता. तुम्ही जवळच्या तुमचं जे गाव आहे त्याच्या शेजारचे जी गावं असतील ते तुम्ही चेक करून घ्या. आता महत्त्वाचं आहे की अर्जदारांचं फॉर्म मंजूर कसा होतो, आता या ठिकाणी बघून घ्या. या ठिकाणी कॉन्टॅक्ट जे कॉन्ट्रॅक्ट आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचे फॉर्म दाखवेल कोणकोणते आहे. आता यावर फॉर्म दाखवल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यू करून तो फॉर्म तुम्हाला स्वीकार करून घ्यायचा आहे. या ठिकाणी जे आहे स्टेटसमध्ये ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि स्वीकार करून घ्यायचे. आता स्वीकार केल्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल भरायचे. बँक डिटेल भरून ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचे पुन्हा. आणि या ठिकाणी तुमचं स्टेटस जॉईन दाखवेल. आता तुम्ही जे आहेत या योजनेअंतर्गत जॉईन झालेला आहात. आता तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे. OTP थ्रू तुम्ही लॉग इन करून घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मी समजून सांगितलेली आहे. आता तुम्हाला तुमची कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत तुमचं सिलेक्शन कसं होणार तेही तुम्हाला मी दाखवलेला आहे योजनादूत ॲप्लिकेशन अंतर्गत. आता तुम्हाला काय एक काम करायचं, फक्त तुम्हाला डेली चेक करायचं. आता तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फक्त डेली चेक करत राहायचं आहे
की तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे की नाही. ज्यावेळेस अप्रूव्हल होईल आणि तुम्हाला मॅसेज येईल त्यावेळेस तुम्हाला फक्त ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करून तुम्ही या अंतर्गत जॉईन होऊ शकता. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता, ज्या अंतर्गत तुम्हाला घर बसल्या मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत अर्ज करता येणार आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला लगेचच या ठिकाणी तुमचे जॉईनिंग सुद्धा होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.